नमस्कार, मी शुभांगी। माझ्या सोबत रहा अपडेट आणि हो, SBI मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका। अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध व्यक्त केला। अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय समवेत राज्यातील इतर 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील 15 ते 20 वर्षांपासून वर्ग 4 मधले बदली कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून न घेता कंत्राट पद्धतीनं कामगार उपलब्ध करून घेण्याचे आदेश राज्य सरकारने पारित केल्यामुळं आज सरकारच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय समवेत राज्यातील इतर 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केलं आहे। या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास नर्सेस फेडरेशननं राज्यभरात पाठिंबा दिला आहे। अंबाजोगाई मेडिकल परिसर मध्ये बदली कामगार म्हणून कार्यरत आहेत। 20 वर्षापासून त्यांना कसल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही आणि आता जी राज्य शासकीय कर्मचारी महासंघाने जे निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या पाठीमागे हे बदली कामगार आहे। बदली कामगाराला एक दिवसाचा खंड न देता परमनंट केलं जावं। आता जी शासनाने धोरण काढले 11 जुलैचा GR, यामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलंय की ठेकेदारी पद्धतीवर काम करण्यात येईल, परंतु ठेकेदारी पद्धती न करता पहिले गुत्तेदारी पद्धती बंद करता पहिले बदली कामगाराचा प्रश्न हा मिटवावा, नंतर सरळ सेवेमध्ये पूर्ण क्लास फोरच्या जागा भरण्यात याव्या, यासाठी माननीय आपले विलासरावजीचे मुलगा अमित देशमुख हे या ठिकाणी आंबेजोगाईमध्ये आले आणि त्यांनी मौखिक एक आदेश दिला की ताबडतोब आपल्या जागा भरल्या जातील, आपलं आंदोलन करू नका। तरी पण मध्यवर्ती संघटनेनं जे आंदोलन दिलेलं आहे ते आंदोलन पार पाडणं हे आमचं कर्तव्य आहे। म्हणून आज आम्ही 30, 1 आणि 2 तारखेला ही 3 दिवसाचं काळ्या फिती लावून काम करायला आहोत आणि 2, 3, 4, 5 तारखेला 2 तासाचं काम बंद आंदोलन आहे। तसेच एवढ्यातही नाही झालं तर आम्ही 7 तारखेला 1 दिवस काम बंद करून या ठिकाणीच आम्ही बसून दिवसभर राहणार आहोत। म्हणून शासनाला सध्या आम्ही कळविले की या पद्धतीचं आमचं आंदोलन आहे। याप्रमाणे माननीय अधिष्ठाता साहेबांनी सध्या काल पत्र द्यायला गेल्याच्या नंतर ही प्रश्न निघालेला आहे आणि याच्यावर चर्चा झालेली आहे असं आम्हाला सांगितलेलं आहे। म्हणून मित्रांनो, जो आपलं आंदोलन आहे, आजच्या घडीला पूर्ण महाराष्ट्रातले 18 मेडिकल कॉलेज बंद आहेत, म्हणून अपूर्वी त्या याच्यामध्ये सामील आहेत। फक्त मागणी आहे बदली कामगार, ठेकेदारी पद्धत आणि अनुकंपांचे अर्ज गेलेले आहेत, ज्यांचे वडील आयु वारले यांचे, अशाच अशा 3 मागण्यासाठी आपण आज रणांगणात बाहेर निघालेलो आहोत। म्हणून शासनाला आणखी कळकळीची विनंती आहे की ताबडतोब यांनी संघटनेला बोलून यांच्याशी चर्चा करून ही आंदोलन स्थगिती करावं, ही नम्र विनंती एवढंच आमचं आहे। महाराष्ट्राचे आरोग्य वैद्यकीय मंत्री अमित भैया देशमुख यांनी कोविडची परिस्थिती पाहण्यासाठी अंबाजोगाईमध्ये दौरा नियोजित केलेला होता। त्याच्या अगोदर आमच्या संघटनेने विविध संघटना ज्या आहेत त्या संघटनेने त्यांच्याकडे बऱ्याच वेळेस विनंती केली, त्या विनंती आजपासून डावलण्यात आलेलं होतं। परंतु अंबाजोगाईमध्ये कोविड सारख्या भयानक महामारीचा प्रसार होत असताना अंबाजोगाई आणि बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं जास्त पेशंट नसल्यामुळे आणि इथल्या प्रशासनानं इथल्या कर्मचाऱ्यांनं चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळे आमचं मागणं जे होतं 20 ते 25 वर्षापासून की बदली कर्मचाऱ्याला कायम करा, ज्या वेळेस JR निघत आहे त्या JR मध्ये बदली कर्मचाऱ्याला वगळण्याचं काम शासनानं केलं, परंतु इथलं प्रशासन आणि इथले कर्मचारी यांचं नियोजन पाहून माननीय अमित भैया देशमुख यांनी मौखिक आदेश देऊन बदली कामगारांना सरळ सेवेमध्ये विनाअट कामावर कायम केलं जाईल असं इथं आश्वासन दिलं। तरी अंबाजोगाईचे बदली कर्मचारी जे आश्वासन त्यांनी इथं आंबेजोगाईमध्ये दिलं ते तात्काळ पूर्तता करावी आणि आम्ही जे आंदोलन केलं शासनापासून आवाज पोहोचण्याचं काम जे आमच्या बदली कर्मचारी संघटनेनं केलं त्याची दखल घेऊन त्यांनी जागा भरण्याची मौखिक आदेश दिलेले आहेत। तरी 240 दिवसाची आट आणि 10 वर्षाची सेवा हे असल्यास जाचक आटी न लावता आंबेजोगाई येथील बदली कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आणि JR काढावा। हे आंदोलन आम्ही फक्त त्यांच्या कानापासून आवाज जाण्यासाठी केलं, परंतु त्यांनी ह्या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावा, आमचे जे आदरणीय संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून तात्काळ JR काढण्यात यावा।